संतांची भूमी, संस्कृतीचा वारसा, सणांची रेलचेल आणि राजे महाराजे समाज सुधारक यांचा मेळा, असे हे आपले महाराष्ट्र राज्य। 1 मे 1960 रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, त्याला आज बरोबर 60 वर्ष पूर्ण झाली। आणि याच निमित्ताने सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या विद्या प्रबोधिनी प्रशालेचा शिक्षक वृंद आपल्या या महाराष्ट्राला लॉकडाऊनच्या काळातही घरात राहून एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने सलामी देत आहे। चला तर मग जाणून घेऊया। संस्कृती परंपरा जपण्याच्या संस्कारासोबतच भक्तिभाव महाराष्ट्र ओसंडून वाहताना दिसतो। 14 विद्या 64 कलांचा स्वामी अधिपती बुद्धिदाता श्री गणेश हे तर आपले आराध्य दैवत। गणेश उत्सव येथे 10 दिवस मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो। कार्यारंभी प्रथम पुजावे हे गणनायका गणपती असे वरदहस्त देणारे अष्टविनायक तर आपल्या महाराष्ट्रातच आहेत। मोरगावचा मोरेश्वर, सिद्धिविनायक, बल्लाळेश्वर, वरदविनायक, थेऊरचा तो चिंतामणी, गिरिजात्मक लेण्याद्रीचा, ओझरचा विघ्नेश्वर, रांजणगावचा महागणपती। खरं देवीच्या कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी माता आणि मुलीची सप्तशृंगी माता यांना अतिशय महत्व दिलेलं आहे। त्याचबरोबर 12 ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, परळी वैजनाथ, औंढानाथ आणि उमाशंकर ही 5 ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसून येतात। छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, लोकमान्य टिळक, आगरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर याच वाटी जन्माला आले। त्यांच्या कर्तृत्वाने, कर्तव्याने, त्यांच्या त्यागाने महाराष्ट्राला आजचा हा दिवस पाहता आला। समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक आजही सार्थ वाटतात, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्याने आपला हा महाराष्ट्र सजला आहे। राज्याच्या नकाशावर हे किल्ले जणू माणिक मोत्याप्रमाणे आजही दिमाखात लखलखत आहे। शिवनेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, मल्हारगड, सिंहगड, पुरंदर, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, अभेद्य दौलताबादचा किल्ला, समुद्रातील मुरुड जंजिरा यांचे कोरीव काम, तटबंदी आजही इतिहासाचे साक्षीदार आहेत। भारतातल्या 29 घटक राज्यांपैकी एक असे माझे महाराष्ट्र राज्य, त्याचे स्थान भारताच्या अगदी मध्यवर्ती भागामध्ये। महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी 800 किमी तर दक्षिण उत्तर रुंदी ही 700 किमी, पण काही भागामध्ये मात्र आपल्याला ती 700 इतकी जाणून होते। महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ 307,713 चौरस किमी, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात महाराष्ट्राचा 3रा क्रमांक। महाराष्ट्राला संतांची भूमी म्हटली जाते। महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय हा खूप मोठा आहे, त्यामुळे संतांची शिकवण या राज्याला लाभलेली दिसून येते। संत तुकाराम, एकनाथ, संत गाडगेबाबा यासारख्या विविध जाती धर्मातील संतांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर केलेला आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील लोककला ही वैविध्यपूर्ण आहे। त्याचे 27 प्रकार आपल्याला बघायला मिळतात। लावणी, अभंग, भजन, पोवाडा, कीर्तन यांच्या एकत्रीकरणातून उभी राहते माझ्या महाराष्ट्राची लोकसंस्कृती। या राज्याने अनेक कलाकारांना जन्माला घातले आहे, ज्यांनी आपल्या अंगभूत कलागुणांनी महाराष्ट्राचे नाव साता समुद्रापार पोहोचवले। दादासाहेब फाळके, लता मंगेशकर, पंडित भीमसेन जोशी, आशा भोसले, नाना पाटेकर, माधुरी दीक्षित, वारली चित्रकला प्रसिद्ध करणारे कलाकार जीव्या सोम्यांचे यासारख्या सर्वच कलाकारांनी महाराष्ट्राचे नाव सर्वदूर चमकवले। तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्राने अनेक दिग्गज खेळाडू या देशाला दिलेले आहेत। स्वतःच्या कर्तृत्वावर देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव असो, क्रिकेटर सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर असो, नेमबाज अंजली भागवत असो वा धावपटू कविता राऊत असो, आजही हे असे सर्व खेळाडू अभिमान आहे महाराष्ट्राचा। अभय बंग, राणी बंग, डॉक्टर रवींद्र व स्मिता कोल्हे समाजाची ऋण पिढी आज अविश्रांत परिश्रम करतात। त्याचप्रमाणे ज्येष्ठ समाज सुधारक अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध माहितीच्या अधिकाराचे अमोघ शस्त्र आपल्या हाती दिले आहे। मुंबई देशाची आर्थिक राजधानी, करोडोंची उलाढाल या मुंबईमध्ये चालते। पंचतारांकित हॉटेल, गेटवे ऑफ इंडिया, निसर्गरम्य ठिकाणं असे अनेक ठिकाणं प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे पर्यटकांची इथे मांदियाळी असते। दिग्गज कलाकारांची एक झलक पाहण्यासाठी इथे पर्यटक नेहमीच येत असते। अशी ही मुंबई चित्रपट सृष्टीसाठी प्रसिद्ध आहे आणि या चित्रपट सृष्टीचे जनक आहेत दादासाहेब फाळके। ते नाशिक
पुणे, विद्येचे बाहेरघर पुणे, सांस्कृतिक राजधानी पुणे, कला साहित्य नाट्य यांचा वारसा जपणारे छत्रपती शिवराय, लोकमान्य टिळक, श्रीमंत पेशवे, बालगंधर्व यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले विद्या उद्यम कला संस्कृती इथे न काही होणे उभ्या भारता भूषण व्हावे असे हे आमचे. महाराष्ट्राची उपराजधानी म्हटलं की नाव समोर येतं ते नागपूर शहराचं. नागपूरची ओळख म्हणजे नागपूरच्या संत्री. अतिशय लोकप्रिय असून विदेशात त्याला प्रचंड मागणी. राज्याचे विभागीय प्रशासकीय मुख्यालय हे देखील नागपुरातच आहे. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन देखील नागपुरातच होतं. भौगोलिक दृष्ट्या देशाच्या मध्यभागात असलेल्या या शहरातच भारताचा शून्य मैलाचा दगड आहे. यालाच टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं. अशी ही आपली संत्रा नगरी, हीच ओळख जपली आहे नागपूर. औरंगाबादच्या अजिंठा वेरूळ आहे जगात सुप्रसिद्ध. 52 दरवाज्यांच्या ऐतिहासिक शहरात बीबीका मकबरा दिसे दिमाखात. दुर्मिळ पाणचक्की, मूर्ती, शिल्प आणि चित्रकला अभिमानाचा वारसा असे माहेर लाभले मला. पदस्पर्शाने पावन झालेलं आमचं हे नाशिक 12 वर्षानंतर इथे कुंभमेळा भरतो. कांदा, द्राक्ष यांची लागवड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केली जाते. भारतातच नव्हे तर परदेशात याची निर्यात केली जाते. द्राक्षापासून बनवलेली वाईन व लज्जतदार अशी मिसळ सर्व खवय्यांना आकर्षित. महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे खाऱ्या पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. हे उल्कापातापासून तयार झालेलं हे बहुतेक एकमेव सरोवर आहे. अमाप निसर्ग संपदा लाभलेला कोकण, इथला आंबा तर जगभरात नावाजलेला. नारळ, काजू, बदाम, अक्रोड यासारख्या सुक्या मेव्याचे इथे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते आणि याला लाभलेला विस्तीर्ण समुद्र किनारा याच्या सौंदर्यात भरच घालतो. आणि कोकणची माणसं, कोकणची माणसं साधी भोळी काय जाता ह्यांच्या भरली शहा. गुळाबरोबर थोडं तिखट तर हवंच ना. महाराष्ट्र तिखटाच्या बाबतीतही तितकाच प्रसिद्ध आहे. लाल मिरची नंदुरबारची, तिखट चटणी सोलापूरची, तांबड्या पांढऱ्या रश्श्यामध्ये लवंगी मिरची कोल्हापूरची, मालवणचा झणझणीत मसाला, पाणी सुटेल तुमच्या तोंडाला, वराडच्या ठेच्याची रंगत असणारी आणि खानदेशात जाऊन खावी पिठलं आणि झुणका भाकरी, नाशिकचा चटकदार चिवडा, चमचमीत मिसळीची मज्जा असणारी, खरं सांगते महाराष्ट्रातच येऊन तुमची पूर्ण होईल खवय्ये गेली. राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, आमच्या महाराष्ट्र देशा, आमच्या महाराष्ट्र देशा. महाराष्ट्र माझा दऱ्याखोऱ्यांचा, गड किल्ल्यांचा, संतांच्या भूमीचा, खळाळत्या नद्यांचा आणि त्याचबरोबर या कलाकारांचा, या कलाकारांना घडवणाऱ्या मातीचा महाराष्ट्र माझा. पराक्रमाच्या तेजाने इतिहास घडवणारा, गान कोकिळेच्या कंठातून मुक्तपणे बरसणारा महाराष्ट्र माझा आणि त्याचबरोबर संकटातही माणुसकी जपणारा महाराष्ट्र माझा. म्हणूनच म्हणा असे वाटते, आहे मनात आमच्या सदैव तुझा अभिमान, आहे मनात आमच्या सदैव तुझा अभिमान. दिगंतात व्हावी कीर्ती, वाढावी तुझी शान, दिगंतात व्हावी कीर्ती, वाढावी तुझी शान. शब्दरूपी भावनांची ओंजळ या महाराष्ट्र दिनी, शब्दरूपी भावनांची ओंजळ या महाराष्ट्र दिनी गौरवाने वंदन करी भोसलाची विद्या प्रबोधिनी, भोसलाची विद्या प्रबोधिनी. धन्यवाद.